मेंढ्यांचा भेडसावणारा चारा पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी सह्याद्री पर्वत रांगांच्या परिसरात गेलेल्या मेंढपाळांना गावाकडे दमदार पाऊस झाल्याचा सांगावा मिळाल्याने मेंढपाळ आपल्या मेंढ्या व संसाराच्या लवाजाव्यासह मोठ्या संख्येने गावाकडे परतू लागले आहेत. संगमनेर तालुक्यातील साकूर मांडवे व परिसरातील गावांमध्ये तसेच पारनेर तालुक्यातील वनकुटे गावडेवाडी ढवळपुरी मांडवे खडकेवाडी व डोकी आदी गावांमध्ये आजही ओडलोपर्जित व परंपरागत पद्धतीने मेंढपालन व्यवसाय केला जात आहे. या गावांमध्ये बहुतांश शेतीचे क्षेत्र हे पावसावर अवलंबून असल्याने मोसमी पाऊस परतला की चारा व पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावण्यास सुरुवात होते. मेंढ्यांना भेडसावणारा हा प्रश्न सोडवण्यासाठी मेंढपाळांची वणवण सुरू होते. दिवाळी सणाच्या दरम्यान पावसाळ्याच्या आगमनापर्यंत सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या परिसरातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड कोकणातील मुरबाड शहापूर कर्जत खालापूर या चारा पाणी उपलब्ध असलेल्या तालुक्यात आश्रयाला जातात. दरम्यान या वर्षी हे मेंढपाळ मेंढ्यांसह मोठ्या संख्येने सह्याद्रीच्या रांगांच्या परिसरात गेले होते. गावाकडे दमदार पाऊस झाल्याचा निरोप मिळाल्याने आपल्या मेंढ्यावर घोड्यावरील संसाराच्या लव्याजाव्यासह नाशिक पुणे व नगर कल्याण मार्गाने आता हे मेंढपाळ गावाकडे परतू लागले आहेत. ब्युरो रिपोर्ट विजन प्लस न्यूज संगमनेर.